जय शिवराय भावना स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला तर हो भाव आपला आजचा व्हिडिओ जवळपास एका आठवड्यानंतर आलेला आहे कारण काही पर्सनल कामामुळे आपले जे काही व्हिडिओ आहे ते इथून रेग्युलर होत नव्हते पण आता या व्हिडिओपासून पुढे शंभर आणि एकशे एक टक्का एक जे काही आपले व्हिडिओ आहे ते रेग्युलर येतील तर भावना त्यासाठी असाच तुमचा जे काही मागे तुम्हाला जसा सपोर्ट मला देत होते सेम तशाच प्रकारचा सपोर्ट आत्तासुद्धा तुम्ही मला देशात हीच मी अपेक्षा करतो आणि इथून पुढे आपले जे काही व्हिडिओ आहे ते कंटिन्यू अपलोड करायला मी सुरुवात करतो तर भावना आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते आपण अलाइट मोशन ॲपमध्ये केलेला आहे आणि आलेट मोशन ॲपची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे आणि भाऊ ना जसं आपलं व्हिडिओमध्ये वापरलेलं सगळं मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला मिळूनच जाते तुम्ही डायरेक्ट जाऊन क्रोमला जाऊन सर्च करू शकता डब्ल्यू 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 डॉट जयहेंद्रे डॉट कॉम किंवा तुम्हाला त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे किंवा भाऊ ना तुम्हाला जे हे सगळं फुकटमध्ये डाऊनलोड करायचं असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम सुद्धा जॉईन होऊ शकता कारण टेलिग्राम चॅनलवरून मी तुम्हाला सगळं आपलं जे काही मटेरियल आहे ते अगदी फुकटमध्ये देत असतो टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन होऊ आणि भाऊनु तुम्ही जर मला इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर भाऊ लवकर फॉलो करा कारण इंस्टाग्रामवर जर तुम्हाला कोणते एखाद्या व्हिडिओ ट्युटोरियल पाहिजे असेल आणि ते तुम्हाला जर हवं असेल तर ते तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता आपण शंभर आणि एकशे एक टक्का जे काही याच्यावर टुट्रल आहे एकशे एक टक्का करूया त्यासाठी लवकरात लवकर मला इंस्टाग्रामला फॉलो करा तर इंस्टाग्राम आय लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे आणि भावनं व्हिडिओला चालू करण्याच्या आधी किंवा व्हिडिओचा डेमो दाखवण्याच्या आधी एका व्हिडिओची स्पॉन्सरशिप आहे तर ते आपण एकदा इथं दे दाखवून देऊया भाऊ व्हिडिओ चालू करण्याच्या आधी तुम्हाला मला एका ॲप्लिकेशनबद्दल सांगायचं आहे हे जे काय वन सर्कल एक ॲप आहे हे एक ॲप आहे आणि तुम्हाला जर नाव बघून तर कळालं असेल की हे फक्त क्रिकेटवर नाही हे खूप साऱ्या ॲपवर म्हणजे याच्यात तुम्ही खूप सारे असे पैसे कमवू शकता याची जे काही लिंक आहे ते तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे तुम्हाला फक्त त्या वेबसाईटवर जायचं आहे वेबसाईटवर घ्यायच्या तुम्हाला इथं का असं काही ते ऑप्शन भेटेल युजरनेम पासवड आहे ते द्यायचा आहे तर मी काय करतो डायरेक्ट इथं गुगलवर टच करून इथं जे काही गुगलसोबत इथं साईन इन करून घेतो तर भाऊ ना मी इथं आपल्या गुगलसोबत इथं इन झालेलो गुगलसोबत लॉग इन झाल्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता किती भारी भारी ॲप आहे आणि याच्यामध्ये जे काही तुम्हाला जेव्हा तुम्ही ॲपला इन्स्टॉल कराल तेव्हा तुम्हाला इथं अडतीस रुपयाचं जे काही बोनस आहे ते तुम्हाला इथे मिळून जाईल हे तुम्ही तुमच्या ॲप म्हणजे जे काही गेम आहे त्याच्यामध्ये लावून तुम्ही त्याच्यात पैसे कमवू शकता याच्यामध्ये खूप सारे इथं हे जे काय आता क्रिकेटवाला आहे स्पोर्टवर गेल्यानंतर म्हणजे जे काही फुटबॉलचे जे काही मॅचेस आहेत ते इथे येतील कॅसिनोवर गेल्यानंतर जे काही सारखे जे काही ॲप आहे ते इथे भेटले असे प्रकारे खूप सारे ऑप्शन आहे आणि शेअरवर जाऊन शेअरवर जाऊन तुम्ही तुमच्या मित्राला सुद्धा शेअर करून हे जे काही ॲप आहे म्हणजे इन्व्हाइट फ्रेंडच्या ऑप्शनवर जाऊन हे जे काही ॲपचं जे काही रेफर आहे करून तुम्ही सुद्धा पैसे कमवू शकता भाऊ न ॲपची लिंक तुम्हाला खाली मी कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे पटकन जा आणि ॲप डाउनलोड करा आणि भाऊ जेव्हा तुम्ही या प्रोफाईलवर जाल प्रोफाईलवर घ्यायच्या नंतर बघू शकता अशा प्रकारे तुमचं जे काही पैसे आहेत तुम्हा ते तुम्हाला दाखवता येतील पैसे तुम्ही इथे जे काही इथे विड्रॉ करू शकता किंवा इथे डिपॉझिटसुद्धा करू शकता अशा प्रकारे तुम्हाला विड्रॉ इथे जे काही यू पी आयवर टच करून जे काही तुम्हाला डिपॉज जेवढी अमाऊंट करायची आहे तेवढी तुम्ही डिपॉजिट डिपॉझिट शकता किंवा विड्रॉवर टच करून जे काय तुमच्या बँक बँक अकाउंट जे काही नाव आहे तिथं म्हणजे जे काही बँक अकाउंट आहे तिथे ॲड करून तुम्ही इथून विड्रॉसुद्धा करून घेऊ शकता तर अशा प्रकारे ॲप आहे भाऊनु ॲपची लिंक तुम्हाला खाली मी कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे इथे तुम्हाला खूप सारे जर तुम्ही स्पोर्ट्स वेळेस खूप सारे गेम आहे आता इथं सध्या आयपीएल नाही कारण आयपीएल सध्या बंद झालेलं आहे पण आयपीएल जेव्हा चालू होईल तेव्हा इथं आयपीएल सुद्धा चालू होईल शंभर टक्के आणि तुम्ही खूप सारे इथे पैसे कमवू शकता तर भावना पुन्हा एकदा म्हणतो ऍपची लिंक जे काय मी कमेंट बॉक्स मध्ये पिन केलेली आहे पुन्हा पुन्हा म्हणाला करते माझ काळी झुजतलंय तुझ्या मधी तुझ्याच माग पाहतय पटुसय तया गाला वरी इला म्हणाला करते माझ काळी झुजतलंय तुझ्या मधी तुझ्याच ज्या प्रकारचा तुम्ही व्हिडिओ डेमोला बघितला तो व्हिडिओ करण्यासाठी तुम्हाला आपला अलाइट बोशन ॲप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचंय आलाइट बोश फोनमध्ये इन्स्टॉल घ्यायनंतर बघू शकता हे आपला अलाइट बोशन ॲप आहे जर हे ॲप तुमच्याजवळ नसेल तर ऍपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट पिन केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाऊनलोड करून घेऊ शकता तर भाऊ हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट्समध्ये जायचं आहे प्रोजेक्ट्समध्ये गेल्यानंतर याचं जे काही आपलं बीटमार्क प्रोजेक्ट आहे ते आपल्या इथं ओपन करून घ्यायचं आहे भाऊनो बीटमार्क प्रोजेक्ट ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे बघू शकता इथे तुम्हाला तीन बीटमार्क दिसतील म्हणजे हे जे काही सात पॉईंट त्रेचाळीसच्या बीटमार्कपर्यंत तुम्हाला प्रत्येक एकाने एका बीटमार्कमध्ये इथं आपल्याला एक पी एन जी इथं लावून घ्यायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे ती पी एन जी लावण्याच्या आधी तुम्हाला इथे एक ओव्हरलेवा व्हिडिओ जो काय आहे तिथं लावून घ्यायचा आहे आपन वाला तर आपण ते ओवर लेव्हलला जे काही व्हिडिओ आहे ते एकदा तिथे लावून घेऊया तर प्लस प्लसमध्ये जाऊन इमेजेस आणि व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये जाऊन आपला ओवर लेवलला व्हिडिओ इथे तुम्हाला लावून घ्यायचा आहे आणि हे जे काही बाण आहे ते तुम्हाला माझा टच दिसत असेल याच्यावर तुम्हाला तीनदा असं टच करायचं आहे हे एकदा दोनदा तीनदा अशा प्रकारे तीनदा टच करून हे जे काही ऑप्शन येईल एक्स्ट्राचं ट्रिम करायचं याच्यावर टच करून याच्या पुढचा पार्ट तुम्हाला इथे ट्रिम करून घ्यायचा आहे तर भाऊ हे एवढं झाल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला येऊन पहिल्या बीटमार्कला येऊन म्हणजे एकदम सुरुवातीला शून्य पॉईंट शून्य शून्यवर येऊन प्लसमध्ये जाऊन एम एज एस अँड ऑप्शनमध्ये जाऊन इथे तुम्हाला काय करायचं आहे काय मी पी एन जी दिलेली आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यातली कोणती पण एक पी एन जी लावून घ्यायची आहे मोबाईल ट्रान्सफॉरमध्ये जाऊन तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये जाऊन जीला छोटं करायचं आहे आणि पहिल्या ऑप्शनमध्ये जाऊन पी एनजीला बरोबरी इथे ॲडजस्ट करून बॅक येऊन या ॲरोवर दोनदा टॅप करायचा आहे एकदा गेलं ते चलते इथं तर इथून एक्स्ट्राचा पार्ट इथं ट्रिम करायचा आहे तर भाऊ ना हे एवढं झाल्यानंतर आता याच्या पुढे आपल्याला पुढची जी लावून घ्यायची आहे याची सुद्धा ड्युरेशन इथपर्यंत वाढून घ्यायची आहे या ऑप्शनमध्ये जाऊन पुन्हा मो अँड जाऊन आपल्या जीला असं इथं छोटं करायचं आहे जीला छोटं करून पहिल्या ऑप्शनमध्ये जाऊन पीएनजीला बरोबर इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तर हे एवढं झाल्यानंतर आता पुन्हा इथे येऊन नये पुन्हा आपल्याला काय करायचं आहे ही वाली पेंजी लावून घ्यायची आहे या पिंजीची ड्युरेशन आपल्याला या बिटमार्कपर्यंत लावून घ्यायची आहे सात पॉईंट त्रेचाळीस वाल्या बघू शकता आणि पुन्हा या पिंजीला सुद्धा मुळा ट्रान्सफॉरमध्ये जाऊन असेल तर छोटं करून घ्यायचं आहे अशा प्रकारे एवढं एक छोटं करा तर हे एवढं झाल्यानंतर आता काय करायचं आहे पुढे जे काही ऑप्शन आहेत म्हणजे सात पॉईंट त्रेचाळीसच्या पुढे जे काही बीट मार्क आहे या सगळ्या बीटमार्कमध्ये मार्क 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 तुम्हाला आपले जे काही फोटो आहेत अशा प्रकारे इथं लावून घ्यायचे आहे बघू शकता प्लसवाल्या ऑप्शनमध्ये जाऊन इमेजेस आणि व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये जाऊन जे काही तुमचे फोटो आहे त्याच्या इथं लावून घ्यायचे आहे आणि पुढे जाऊन एक्स्ट्राचा पार्ट इथं ट्रिम करून घ्यायचा आहे तर आपण काय करूया हे फोटोची जे काही प्रोसेस आहे फोटो लावायची ती इथं आपण थोडी इथं स्किप करूया तर भावना बघू शकता आपण शेवटची मार्क जे काय आपली तेवीस पॉईंट चोपन्नच्या पुढे अजून एक हा फोटो लावून टाकूया आणि इथून एक्स्ट्राचा पार्टी ते 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 तर ड्रीम करूया बघू शकता आपल्या जिथपर्यंत सॉंग आहे तिथपर्यंत आपण सगळे फोटो आपले इथं लावलेले आहेत तर भावना सगळे फोटो लावल्याच्या नंतर तुम्हाला इथं काही प्रोसेस फॉलो करायची आहे तुम्हाला फक्त इथं सिम्पली बॅक येऊन तुम्हाला काय करायचं आहे आपले शेक इफेक्ट बाय टेक्निकल जे हे जे काही बीट मार्क आहे म्हणजे शेक इफेक्ट आहे सॉरी त्यामध्ये जाऊन हावाला या हावाला जे काही फोटो आहे त्यात जे काही इफेक्ट आहे तिथं कॉपी करा हा इफेक्ट कॉपी करून आपल्या बीटमार्कमध्ये जा आणि पहिली जे काही आपण तीन पी एन जी लावली त्या पी एनजीना हा इफेक्ट फक्त असं इथं पेस्ट करून टाका आता बघू शकता अशा प्रकारे जीला इफेक्ट लावायचा आहे आणि इफेक्ट लावल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ते धिंगा नाही तर दिसून येईल तर हे धिंगाना गायब करण्यासाठी जीला सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन हे जे काही तुम्हाला टाईल्सवाला ऑप्शन आहे ते इथं बंद करावं लागेल हे तुम्हाला एक थोडी इथं कारण सगळेजण इफेक्टच कॉपी करतात आणि वी आपला व्हिडिओ पूर्ण बघत नाही त्यांना हे कन्फ्यूज होण्यासाठी मी हे असा इफेक्ट इथं केलेलं आहे त्यासाठी फक्त आपल्या सगळी पी एन जीला सिलेक्ट करून आपला इफेक्ट इथं पेस्ट करायचा आणि एकदम खाली टाईल्सचा ऑप्शनचा जे काही डोळा आहे ते डोळा इथं बंद करायचा तर भावना अशा प्रकारे हे जे काही एवढे इफेक्ट आहे बघू शकता अशा प्रकारे इथं लावून टाकायचं आहे तर आपला हा इफेक्ट मला वाटते आपल्या याला लागलेला आहे तर आपण असं इथं लावून टाकूया आणि टाईल्सचा ऑप्शन इथं असं बंद करून टाकूया तर अशा प्रकारे हे तुम्हाला एवढी इथे फॉलो करून घ्यायचं आहे तर आपला ऑप्शन सॉरी इथे बंद झालेलं नाही आहे तर अशा प्रकारे हे एवढी प्रोसेस जे काय ते तुम्हाला अशी इथे फॉलो करून घ्यायची आहे बघू शकता हे एवढी प्रोसेस फॉलो घ्यायच्या नंतर आता त्याच्या पुढे हे जे काही फोटो आहे जसे आपण जी लागलो त्याच्यासमोर एक मोठ्या ड्युरेशनवाला फोटो आहे तर त्या फोटोला सिलेक्ट करून ॲड इफेक्टमध्ये जाऊन ऑपेसिटी अँड व्हिजिबिलिटीमध्ये जाऊन ब्लिंकिंगमध्ये जाऊन याची जे काही स्टँडर्ड सेटिंग ॲड करून याची फ्रिक्वेन्सी तुम्हाला इथं हाय करून टाकायची आहे बनवा याची फ्रिक्वेन्सी हाय करायची नंतर तुम्हाला काय करायचं आहे बॅक येऊन आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन वाला जे काही इफेक्ट आहे हा हा हावाला बघू शकता हा असा प्रकारे काय ते इफेक्ट आहे तर हावाला इफेक्ट तुम्हाला इथं कॉपी करायचा आहे हावाला इफेक्ट इथं कॉपी नंतर तुम्हाला काय सॉरी আবার এফি সিলেক্ট করুন ইফেক্টস মধ্যে যাওয়া हा इफेक्ट तुम्हाला इथं कॉपी करायचा आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या जे काही बिटमार्कमध्ये जाऊन आपले जे काही फोटो होते त्या फोटोंना पुढ सगळ्या फोटोंना आपला हा इफेक्ट आता इथं लावून टाकायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट म्हणजे फोटोला सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन हा जे काही आपला फो इफेक्ट आहे ती आपल्या प्रत्येक एका एका फोटोला अशा प्रकारे इथं लावून टाकायचा आहे म्हणजे बघू शकता अशा प्रकारे एक तुमच्या फोटोना इथं असं एक ऑप्शन येऊन जाईल तर सॉरी आपलं सॉंगच इथं प्ले झालं तर आपण काय करूया आपल्या सगळ्या फोटोंना हा एवढा इफिट इथं पेस्ट करून टाकूया तर भाऊ ना बघू शकता अशा प्रकारे सगळ्या फोटोंना हा इफेक्ट इथं बसल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला आपल्या पहिल्यामध्ये जिथून आपण फोटो लावले होते ज्या फोटोला आपण फ्लिकरवाला हा इफेक्ट लावला या फोटोच्या सुरुवातीला येऊन म्हणजे सात पॉईंट त्रेचाळीसला येऊन इथे तुम्हाला एक आपली शॅडोवाली पी एन जी लावून घ्यायची आहे तर आपण काय करूया आपण ही वाली आपली शॅडोची पी एन जी नाही आहे आपण प्लसमध्ये जाऊन इमेजेस आणि व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये जाऊन आपली जी काही शाडोवाली पी एन जी आहे तिथं लावून टाकूया तर बघू शकता ही आपली शाडोवाली पी एन जी आहे पी एन जी लावून घ्यायची आहे आणि एकदम शेवटच्या बिटमार्कला जाऊन शेवटच्या बिटमार्कवर ड्युरेशन वाढून वरच्या तीन डॉक्टर जाऊन या पी एन जीला आपल्याला इथे फिलस्क्रीन करायचं आहे ही फिलस्क्रीन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे भावानो तुम्हाला पुन्हा आपल्याला त्याच पॉईंटला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे हीवाली जी काही पी एन जी आहे हे पी एन जी लावून टाकायची आणि या पिंजीवर आपल्याला एक इफेक्ट इथं लावायचं आहे ते मी तुम्हाला सांगून देईन सकाळ सगळ्यातरी हा ही पी एन जी जे काय आहे ती जशी इथं लावून घ्या बरोबर ॲडजस्ट करून आणि एकदम शेवटी जाऊन याची ड्युरेशनसुद्धा वाढून घ्या आणि पुन्हा काय करा त्या ठिकाणी यायचं आहे म्हणजे तिथून आपण ही पी एन जी लावली आणि या पी एन जीवर आपल्याला एक म्हणजे एक हा ग्लोवाला इफेक्ट इथं लावून टाकायचा आहे बघू शकता हा व्हिडिओ एवढा आहे तर आपल्याला या व्हिडिओला छोटं करायचं आहे छोटं करून या आपले जे काही पी एन जी आहे त्या पी एन जीवर बरोबर इथं ठेवून टाका तर असं आपण इथे ठेवून टाकूया आणि बॅक येऊन याला काय करायची एकदम एंडच्या ब्रिटमार्कला जाऊन याची एक्स्ट्राचा पार्ट इथं असा पार डिलीट करा एक्स्ट्राचा पार्ट आपण इथून डिलीट करून टाकूया तर एक्स्ट्राचा पार्ट आपण इथे डिलीट करूया आणि तिची जे ब्लेंडिंग आणि ऑपोसिटमध्ये जाऊन लायटनमध्ये जाऊन याची ब्लेंडिंग स्क्रीनमध्ये करून घ्यायची आहे तर बघा ना अशा प्रकारे आपल्या या व्हिडिओला एकदम चांगला असा लुक इथे भेटून जाईल आणि पुन्हा एकदम सुरतला जाऊन जसं तुम्हाला माहितच आहे तर मी काय करतो आपले जे काही ओवरलेला व्हिडिओ आहे त्यालासुद्धा आपला एक फिट हा पेज झालेला आहे चुकून तर आपण त्याला सगळ्यात इथं बंद करून एकदम सुरुवातीला जाऊन आपला लोगो इथे लावून टाकतो व्हॉट्सअप डॉक्युमेंट्समध्ये आपला लोगो आहे जर तुम्हाला अशा प्रकारचे लोगो करायचे असतील पी एन जी टाईप लोगो तर व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे ते बघून तुम्ही अशा एच डी टाईप लोगो करू शकता तर आपल्या पी एन जीला आपलं छोटं करून लोगोला छोटं करून लोगो एकदम शॉर्ट पॉईंट ड्युरेशन वाढून ब्लेंडिंग आणि अपोजिटमध्ये जाऊन याची ब्लेंडिंग जे काय आहे ते आपण इथं स्क्रीनमध्ये करून घेऊया किंवा तुम्ही कॉन्स्टॅक्टमधून ओव्हरलेमध्ये सुद्धा इथं करून घेऊ शकता त्याने तुमच्या लोकोला एकदम चांगला असा इथे लोक भेटून जाईल तर अशा प्रकारे भावना आपला हा जे काही व्हिडिओ आहे तिथे रेडी झालेला आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या वरच्या एक्सपोर्टचा ऑप्शन टच करून आपला हा व्हिडिओ इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर भावना मी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनल पहिल्यांदा असेल चॅनल सबस्क्राईब नक्की करा कारण तुमच्यासाठी अशा प्रकारे ट्रेंडिंगमधले व्हिडिओ मी आपल्या मराठी भाषेत घेऊनच असतो तर चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये